मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स पाठवलेलं आहे. याबद्दलची मोठी बातमी, कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामधलं हे सगळं प्रकरण आहे आणि किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा या सगळ्यासाठी ईडीनं समन्स पाठवलेलं आहे. पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. ईडीच्या कार्यालयामध्ये उद्या त्यांना हजर राहण्याची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. तर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा यामध्ये त्यांना सुद्धा समाविष्ट करण्यात आलंय आणि त्यांना सुद्धा समन्स पाठवण्यात आल्याचं कळतंय. तर याविषयीचे अपडेट घेऊयात. अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजय, काय नेमकं हे प्रकरण आहे आणि पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहेत किशोरी पेडणेकर? यामिनी, बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी या आधीच ईडी किशोरी पेडणेकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती, त्यानंतर गुन्हा नोंदवला गेला होता आणि आता ईडीकडून थेट जे ते त्यांना समन्स बजावण्यात आलेले आहेत आणि 8 नोव्हेंबरला त्यांना जे ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. पण यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजही एका या संदर्भातली चौकशी जी आहे ती ईडी कार्यालयात पार पडत आहे, ती म्हणजे की वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेचे वेल्लार असू, त्यांची चौकशी जी आहे ती आज होणार आहे आणि उद्या जे ती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. आणि एकंदरीत जी आपण पाहिलं तर किरीट सोमय्या यांच्याकडून हे संपूर्ण आरोप जे आहेत शव पिशवीचे म्हणजेच बॉडी बॅग घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर चौकशी बसवण्यात आली होती आर्थिक गुन्हे शाखेकडे पहिलं हे प्रकरण होतं आणि तिथून मग पुढे हे प्रकरण जे आता ईडीकडे गेलेलं आहे, ईडीकडून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि आता चौकशीचे सत्र जे ते चालू झालेलं आहे. याआधीच ठाकरेंचे अनेक नेते जे आहेत ते ईडीच्या प्रकरणात अटक करणं आपल्याला पाहायला चौकशी होणार आहे. यामधून काय समोर येते याची माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद या अपडेटसाठी.